नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर। मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्याबद्दल माहिती घेणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम अधिक मास म्हणजे काय ते पाहूया। दर तिसऱ्या वर्षांनी अधिक मास येतो, ज्याला धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते। अधिक मास हा चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत कोणत्याही महिन्यात येऊ शकतो। तसं बघायला गेलं तर संपूर्ण वर्षाचे 365 दिवस असतात, त्यामध्ये हा अधिक मास दर 33 महिन्यांनी म्हणजे दर तिसऱ्या वर्षांनी येतो। या धोंड्याच्या महिन्यामध्ये बरीच सारी व्रतवैकल्ये आपल्याला करता येतात, त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंच्या सेवेचा हा अतिशय उत्तम महिना मानला जातो। म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं। दर तिसऱ्या वर्षी धोंड्याचा महिना येत असतो आणि ज्या वर्षी धोंड्याचा महिना असतो त्यावर्षी काय होतं, चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत 12 महिन्यामध्ये 355 दिवस येतात आणि आपल्या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस 365 असतात। वरचे 10 दिवस 3 वर्षांनी 30 झाल्यावर 1 महिना अधिक होतो आणि हे दिवस पुन्हा सारखे होतात, म्हणून याला अधिकाचा महिना किंवा आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं। अधिक मास याचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर एक महिना जास्त असतो, म्हणजेच चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत कोणताही एक महिना हा 2 महिन्यांचा असतो। यावर्षी श्रावण महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे, त्यामुळे श्रावण 2 महिन्यांचा असेल। जेव्हा अधिक मास सुरू होईल श्रावणामध्ये, तर पहिला महिना अधिक श्रावण म्हणून ओळखला जाईल आणि नंतरचा दुसरा महिना निज श्रावण म्हणून ओळखला जाईल। आपल्याला यावर्षी श्रावण 2 महिने करता येणार आहे, म्हणजे श्रावणातले जे काही उपवास आहे ते आपल्याला पूर्ण 2 महिने करता येणार आहेत। तर अधिक श्रावण हा 18 जुलै ते 16 ऑगस्ट या कालावधीचा असणार आहे। संपूर्ण एक महिना हा अधिक श्रावण म्हणून ओळखला जाईल। यापूर्वी धोंड्याचा महिना 2020 या वर्षी आला होता आणि यंदा 2023 या वर्षामध्ये पुन्हा धोंड्याचा महिना आला आहे, ज्याला आपण अधिक मास म्हणतो। असं तर तिसऱ्या वर्षांनी म्हणजे दर 33 महिन्यांनी हे चालूच राहणार आहे। तर 18 जुलै 2023 ते 16 ऑगस्ट 2023 हा कालावधी असणार आहे अधिक श्रावण आणि याला आपण अधिक मास असं म्हणणार आहोत। अधिक मासात काय करावे किंवा काय करू नये याची सर्व माहिती मी तुम्हाला देते। बऱ्याच महिला पुरुष अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंच्या सेवेसाठी व्रतवैकल्ये करतात, उपवास धरतात। धरणे पारणे म्हणजे उपवास धरणे, उपवास सोडणे, अशा प्रकारची बरीच सारी व्रत या महिन्यामध्ये केली जातात। अधिक मासात आपल्याला आवर्जून आपल्या देवघरासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचाच आहे, सकाळी आणि संध्याकाळी लावायचाच आहे। आणि जर तुम्हाला खास श्रीहरी विष्णूंची सेवा करायची असेल तर त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर अधिक मासामध्ये तुम्ही श्रीहरी विष्णूंच्या समोर किंवा तुमच्या घरामध्ये श्रीहरी विठ्ठलाची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा कृष्णाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्यासमोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचाच आहे। तुम्हाला यामध्ये तेल वापरता येणार नाही, तुम्ही यासाठी देशी गाईचे तूप वापरा। या तुपाचा दिवा तुम्ही सकाळ संध्याकाळ लावा। गीतेमधला कोणताही एक अध्याय तुम्ही संपूर्ण महिनाभर रोज वाचू शकता किंवा हरिपाठाचे वाचन तुम्हाला संपूर्ण महिनाभर करता येईल। दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी कोणत्याही एका वेळेत तुम्ही हरिपाठ वाचू शकता किंवा विष्णू सहस्त्रनाम
हे जे पुस्तक आहे तर त्यामध्ये सुद्धा विष्णूंची महती सांगितलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला संपूर्ण महिनाभर वाचता येईल। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण त्यांची सेवा करू शकतो। आणि तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ विठ्ठलाची आरती म्हटलात तरीसुद्धा चालेल। आपल्याकडे जर जपमाळ असेल आणि त्यातल्या त्यात आपल्याला श्रीहरी विष्णूंचा जप करायचा असेल तर तुम्ही तुळशीची माळ वापरू शकता। आणि या तुळशीच्या माळेवर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला सकाळ संध्याकाळ जप करायचा आहे। पूर्ण एक माळ जप करायचा आहे म्हणजे आपल्याकडून 108 वेळा श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण होईल। तर अशा पद्धतीने सेवा आपण या अधिक मासामध्ये करू शकतो। अधिक मासामध्ये बाकीची शुभ कार्य आहे ती चातुर्मासामुळे थांबलेली असतात, त्यामुळे विवाह असेल, मुंज असेल, त्याचबरोबर कोणाचे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असेल किंवा इतर काही शुभ कार्य ते चातुर्मास असल्यामुळे आपल्याला करता येत नाहीत। अधिक मासामध्ये म्हणजेच धोंडेच्या महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण महिनाभर तुमच्या दरवाजामध्ये गायीची पावले काढून त्यांची पूजा करू शकता किंवा तुमच्या देवघरासमोर गोपद्माची म्हणजेच 33 गायींची पावले काढून तुम्ही त्यांचीसुद्धा हळदी कुंकू वाहून दिवा लावून पूजा करू शकता। तुम्हाला जर हे शक्य झालं नाही, तुमच्या घरी गाय असेल तर दररोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला गायीला घास द्यायचा आहे, ज्याला गोग्रास असं म्हणतात। तर बऱ्याच जणांच्या घरी अधिक मास नसेल तरी दररोज गायीला पोळी खाऊ घालण्याची पद्धत आहे, ते गायीला घास देतातच। पण तुम्हाला जर फक्त अधिक मासातच सेवा करायची असेल तर तुम्ही गायीला काही ना काही होईना नैवेद्य दररोज द्यायला विसरू नका, ज्याला आपण गोग्रास असं म्हणतो। आणि तुमच्या आसपास जर गोशाळा असेल तर तुम्ही तिथे जाऊनसुद्धा गायीला दररोज काहीतरी हिरवा चारा किंवा काहीतरी खाद्यपदार्थ देऊ शकता की जे गायीसाठी योग्य असेल। कोणत्याही प्रकारचे तेलकट पदार्थ गायीला घेऊन जाऊ नका। तुम्हाला जर खरोखर गायीची सेवा करायची असेल तर गाय जे खाते म्हणजे त्या पद्धतीचा चारा वगैरे किंवा मग आपल्या घरून एक कणकेचा गोळा त्यामध्ये गूळ भरून थोडीफार चण्याची डाळ ती पण आपण भिजवून नेली आणि मग त्या पिठामध्ये गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ भिजवून नेली तर तेही उत्तम राहील। अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंच्या सेवेसाठी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी स्वस्तिक व्रत किंवा ज्याला पुरुषोत्तम व्रत असंसुद्धा म्हटलं जातं, ते सुद्धा अधिक महिन्यामध्ये हे व्रतसुद्धा केलं जातं।